वेलकम फ्रेंड्स, टुडे इज ई लर्निंग सेक्शन ऑफ स्टैंडर्ड 7, चैप्टर नंबर 1, द लिविंग वर्ड अडॅप्टेशन एंड क्लासिफिकेशन। इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू सी अबाउट द लिविंग वर्ड एंड द हाउ इज द अडॅप्टेशन डायवर्सली सीन इन द प्लांट्स एंड द एनिमल एंड ऑल्सो the classification of plants and the animal. This is the basic for the next year. So let's start. First point, in what different way is the diversity is what different way ways is the diversity in living things seen. Living things मध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारे diversity पाहायला मिळते. तर a great variety of plant is found on the earth. Earth वर काय आहे, great variety आहेत, कोणाकोणाच्या प्लांट्सच्या, त्यासोबत नुसत्या प्लांट्सच्याच आहेत का तर नाही, यासोबत ॲनिमल्सच्याही आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत. Some plants have colorful flower. काही प्लांट्सला काय आहेत, कलरफुल फ्लावर आहेत. काय आहेत, कलरफुल फ्लावर आहेत. तर काहींनामध्ये सम प्लांट ग्रो ऑन वॉटर, काही ॲक्वॅटिक प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. वेअर ॲज सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट, काही डेझर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुठे पाहायला मिळतात, डेझर्ट. Which have a scarcity of water. ज्या डेझर्टमध्ये, वाळवंटामध्ये जिथं पाण्याची कमतरता आहे, अशाही ठिकाणी आपण सजीव पाहू शकतो. सम प्लांट आर फाउंड ओनली इन स्नोई रिजन, काही स्नोई रिजनमध्येही आपल्याला पाहायला मिळतात. सम प्लांट्स कॅन नॉट बी सीन विदाउट मायक्रोस्कोप, काही असे इतके लहान आहेत की जे की आपण डोळ्यांनीही पाहू शकत नाही, अशाही मायक्रोस्कोपिक काय आहेत, प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. Whereas some are huge in size, मात्र काही एवढे मोठे आहेत की जे की आपल्या डोळ्यांमध्ये बसत नाहीत, एवढे मोठी सुद्धा आकाराची झाडे आहेत, जसे की वडे, पिंपळे. लाईक प्लांट ॲनिमल टू शो डायव्हर्सिटी, जसं प्लांट्समध्ये डायव्हर्सिटी, तसे ॲनिमल्समध्येही पाहायला मिळते. काही ॲनिमल्स युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत. सम आर वर्टिब्रेट्स, काही वर्टिब्रेट्स आहेत, काही इनवर्टिब्रेट्स आहेत. मीन्स सम ॲनिमल आर युनिसेल्युलर, सम आर द मल्टीसेल्युलर, सम हॅविंग वर्टिब्रल कॉलम, सम आर डो नॉट हॅविंग वर्टिब्रल कॉलम. दिस वर्ड इज फुल ऑफ व्हरायटी, हे जग जे आहे हे काय आहे, जगामध्ये तुम्हाला विविध प्रकारची व्हरायटीज पाहायला मिळतात. मग ॲनिमल कोणकोणते आहेत, ॲक्वॅटिक आहेत ॲनिमल, टेरेस्ट्रियल ॲनिमल आहेत, ॲम्फिबियन आहेत, रेप्टेलियन आहेत, एरियल आहेत, ॲक्वॅटिक, जलीय, टेरेस्ट्रियल, भूचर ज्यांना जमिनीवर राहणारे म्हणतात, ॲम्फिबियन जमीन आणि पाण्यात राहणारे, रेप्टेलियन सरपटणारे, एरियल हवेमध्ये उडणारे. हे सर्व प्रकारचे आपण प्राणी गेल्या वर्षी यांचा थोडासा अभ्यास केलेला आहे. दिस ऑब्झर्वेशन गिव्ज राईज टू द क्वेश्चन, आणि या सर्वांचं सगळ्यांचं ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन करतो, त्यावेळेस मात्र आपल्याला असं लक्षात येतं की त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी कुठून आली असावी. हाऊ डीड धीस डायव्हर्सिटी केम इन टू बिंग, आणि त्याचबद्दल आता आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत, ही डायव्हर्सिटी नेमकी कशी निर्माण झाली असावी. यासाठी एक क्वेश्चन पाहूया, कॅन यू टेलमध्ये दिलेलं आहे, काय आहे, आर द प्लांट अँड द ॲनिमल फ्रॉम द काश्मीर अँड राजस्थान आर सेम टाईप, कॅन यू एलॅबोरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन द टू. मग काश्मीर आणि राजस्थान या ठिकाणी असणारे जे काही प्लांट्स आहेत आणि जे काही ॲनिमल आहेत, यांच्यामध्ये काही वेगवेगळेपण आहे का, तर आहे. आणि तो वेगवेगळेपणाबद्दल आपण काय करणार आहोत, आता पाहणार आहोत. चला पाहूया. पहा, कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार,
पाईन आणि देवदार हे कोनिफेरस, कोनिफेरस म्हणजे सूचीपर्णी, म्हणजे यांचे पानं सुईसारख्या टोकाची असतात अशी वनस्पतींबद्दल आपण बोलतोय. फ्लरिश इन स्नोई रिजन लाईक काश्मीर, ते काश्मीरसारख्या थंड ठिकाणीच वाढतात. हाउएव्हर इन द डेझर्ट ऑफ राजस्थान प्लांट लाईक द कॅक्टस अँड द ॲकासिया विच इज कॉल्ड बबूल आर टू बी फाउंड. मात्र जर तुम्ही डेझर्ट रिजनमध्ये गेला तर तुम्हाला कॅक्टस, निवडुंग, ॲकासिया, बाभूळ ज्याला आपण म्हणतो ते प्लांट्स पाहायला मिळतात. दे हॅविंग अ डिफरन्स दीज द कॅमल डेझर्ट ॲनिमल. कॅमल उंटाचा विचार केला तो डेझर्ट आहे. विच इज फाउंड नॉट फाउंड इन काश्मीर, काश्मीरमध्ये दिसतो का? तर नाही दिसत, कारण की तो त्या वातावरणामध्ये राहण्यासाठी, जगण्यासाठी त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत. पाईन, देवदार हे थंड वातावरणामध्ये जगण्यासाठी, राहण्यासाठी, वाढण्यासाठी त्यांच्यामध्ये बदल झालेले आहेत. तेच बाभूळ जे आहे, ॲकासिया, कॅक्टस हे मात्र डेझर्ट रिजनमध्ये असतात जिथं पाण्याची कमतरता असते. मग यांच्यामध्ये सारखेपणा नाही आहे तर का नाही आहे? व्हॉट इज द रिझन, द रिझन फॉर दिस डिफरन्स, काय कारण आहे यांच्यामध्ये हा जो डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो, आणि यामागचं कारण आता आपण पाहणार आहोत. आणि यामागचं कारण आहे ॲडॅप्टेशन. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस ॲडॅप्टेशन, काय आहे यामागचं कारण? ॲडॅप्टेशन हे जे कारण आहे त्यामुळे हे आपल्याला पाहायला मिळतं. चला पाहूया व्हॉट इज ॲडॅप्टेशन. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प देम टू ॲडजस्ट युअर सराउंडिंग. मग जे काय लिव्हिंग थिंग्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात? ग्रॅज्युअल चेंजेस दिसतात. काय दिसतात? ग्रॅज्युअल चेंजेस दिसतात. आणि हे जे काही ग्रॅज्युअल चेंजेस आहेत त्यांच्या कशामध्ये घडतात? बॉडी पार्ट्समध्ये घडतात. अँड ऑल्सो इन द बिहेवियर, बॉडी पार्ट्समध्ये घडता घडता त्यांच्या जगण्याच्या, राहण्याच्या, खाण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल दिसतात. विच, मग का घडतात बॉडी पार्ट आणि त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंजेस? विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू दिअर सराउंडिंग. हे बदल कशासाठी पाहायला मिळतात? सराउंडिंगमध्ये त्यांना ॲडजस्ट करता यावं याच्यासाठी. मग का होतं यामुळे? जेणेकरून ॲडजस्ट केल्यामुळे ते जगू शकतात. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन. आणि अशा घडलेल्या बदलांना काय म्हणतात? ॲडॅप्टेशन असे म्हणतात. बट ॲडॅप्टेशन इज अ व्हेरी लाँग पिरियड प्रोसेस. ॲडॅप्टेशन ही कशी असते? लाँग पिरियड प्रोसेस चालते. जसं की माणसाचा, माणूस जो आज आहे तो हजारो वर्षापूर्वी आज जसा आहे तसाच होता का? तर नाही. त्यावेळेस निसर्ग निवडीच्या किंवा डार्विनच्या सिद्धांतानुसार काय म्हटलं जातं? माणूस हा माकडापासून आलेला आहे. म्हणजेच माणसाचा माकडापासून माणसात रूपांतर होण्याची जी क्रिया आहे ती म्हणजे काय आहे? ॲडॅप्टेशन. काय आहे? ॲडॅप्टेशन. तर ॲडॅप्टेशन जर लक्षात आलं असेल तर आपण पाहूया ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. प्लांट्समध्ये कोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं? ॲडॅप्टेशन इन प्लांट्समधला पहिला मुद्दा आहे ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट? ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. चला पाहूया. मग हे या ठिकाणी आपल्याला एक इमेज दिसते आहे. या इमेजमध्ये पाहायला मिळते सम ॲक्वॅटिक प्लांट आर फर्मली रूटेड इन द सॉइल. काही ॲक्वॅटिक प्लांट ह्या काय झालेले आहेत? त्यांचे जे काय रूट आहेत ते पूर्णची पूर्ण काय झालेले आहेत? जमिनीमध्ये रुतलेले दिसत आहेत इथं. सम ॲक्वॅटिक प्लांट आर फर्मली रूटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. ह्या वॉटर बॉडीच्या मध्ये, पाण्याच्या स्रोतामध्ये हे ॲक्वॅटिक प्लांटची मुळं काय झालेली आहेत? गेलेली आहेत. दिअर स्टेम आर सबमर्ज्ड. त्यांचे स्टेम, स्टेम म्हणजे खोड, हे खोड जे आहेत हे खोड काय झालेले दिसत आहेत?
पाण्यामध्ये बुडलेले दिसतात. दियर स्टेम्स आर सबमर्ज्ड व्हाइल द लीव्ज अँड द फ्लावर व्हाइल द लीव्ज अँड द फ्लावर फ्लोट ऑन द सरफेस. मात्र त्यांची लीव्ज आणि फ्लावर काय झालेले आहेत, पाण्यावर तरंगताना तुम्हाला दिस. हे जे काही लीव्ज आहेत हे काय झाले आहेत, पाण्यामध्ये बुडलेले दिसत आहेत. फ्लावर पाण्याच्या वर तरंगताना आपल्याला दिसत आहेत. आलं लक्षात? द हाव एवर सम प्लांट आर एन्टायरली अफ्लोट. काही प्लांट्स पूर्णपणे काय दिसत आहेत आपल्याला, पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. जसं की या ठिकाणी हे पूर्णपणे काय झालेले आहेत, पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसत आहेत. डिअर रूट आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. यांचे रूट्स सॉइलपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यांचे रूट सॉइलपर्यंत पोहोचलेले दिसत नाहीत. काही तर काय आहेत, पूर्णपणेच पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. द सरफेस ऑफ लीव्ज अँड द स्टेम ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट आर कवर्ड विथ वॅक्सिलियर. जर आपण या ॲक्वॅटिक प्लांट्सला जर पाहिलं तर यांचे जे काही लीव्ज आहेत ह्या लीव्जवर काय दिसतं, असं मेंचट थर असतो, वॅक्सिलियर असते. आणि या वॅक्सिलियरमुळे काय होतं, तर यांच्या पानांवर, ॲक्वॅटिक प्लांट्सच्या पानांवर काय होत नाही, पाणी जमा होत नाही. लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थीन अँड स्लेंडर. काही ॲक्वॅटिक प्लांटचे लीव्ज कसे असतात, थीन म्हणजे पातळ, आणि स्लेंडर म्हणजे एका रिबिनसारखे असतात, जे की पाण्याच्या प्रवाहामध्ये काय होणार नाहीत, असे वाकतात. आणि वाकल्यामुळे ते मोडत नाहीत किंवा ते खराब होत तुटत नाहीत. धीस शेप हेल्प देम टू विथस्टँड करंट ऑफ वॉटर. असा स्लेंडर शेप असल्यामुळे काय होतो, ते असं स्लेंडर शेप असल्यामुळे काय होतं, ते पाण्यामध्ये प्रवाहाद्वारे वाकतात. आणि वाकल्यामुळे काय होतील, ते पाण्याच्या प्रवाहामध्ये मोडत नाहीत. वाकल्यामुळे ते तशाच त्या ठिकाणी राहू शकतात. एअर स्पेसेस इन द स्टेम ऑफ पेटियोल्स. एअर स्पेसेस इन द स्टेम अँड पेटियोल ऑफ ॲक्वॅटिक प्लांट आर यूजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. मग हे जे काही ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, या ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये आपल्याला असे या ठिकाणी स्टेममध्ये एअरचे गॅप्स असतात. कशामध्ये, स्टेममध्ये. आणि या प्रकारे असणाऱ्या होल्समध्ये हवा असते, आणि असलेल्या हवामुळे ते काय होत नाहीत, पाण्यामध्ये बुडत नाहीत. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्यावरून तुम्हाला हे मी तीन प्रश्न देत आहे. या तीन प्रश्नांची उत्तरे तुम्ही काय करा, पॉज करून हे प्रश्न लिहून घ्या, आणि लिहून यांची उत्तरे मला कमेंट बॉक्समध्ये टाका. पाहूया जो काही तुम्ही शिकलेला भाग आहे तो तुमच्या आतापर्यंत लक्षात आला आहे किंवा नाही यावरून मला लक्षात येईल. सो चला नेक्स्ट पॉईंट आपण काय करूया पाहूया. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. तर डेझर्ट प्लांटमध्ये कशाप्रकारे ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं ते आपण पाहणार. डेझर्ट प्लांट आर आयदर लीफलेस ऑर लीव्ज आर लाईक अ स्मॉल निडल ऑर हॅव बीन मॉडिफाईड इन टू थ्रॉन. जे काही डेझर्ट प्लांट असतात, एक तिथे लीफलेस असतात, त्यांच्यामध्ये लीफ तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. Or their leaves are converted into needle-like part or modified into thorn. त्यांच्यावर आपल्याला असे needle-like part पाहायला मिळतो. आणि हा needle-like असणारा part जो असतो, हेच त्यांचे काय असतात, leaves असतात. काय असतात, त्यांचे leaves असतात. As a result, they lose a very little water by the evaporation. त्यांच्यामध्ये काय असतात, हे थ्रॉन्स असल्यामुळे त्यांच्यामध्ये
इव्हॅपोरेशन जास्त प्रमाणात घडत नाही, इव्हॅपोरेशन तुम्हाला जास्त प्रमाणात घडलेलं पाहायला मिळणार नाही. द स्टेम स्टोर वॉटर अँड फूड अँड देअर फॉर फ्लेशी. त्यांच्या स्टेमचा जर विचार केला तर या स्टेम कसे असतात, फ्लेशी असतात, आणि हे फ्लेशी असल्यामुळे, हे जाडजूड असल्यामुळे यांच्यामध्ये काय केलं जातं, वॉटर स्टोअर केलं जातं. काय स्टोअर केलं जातं, वॉटर, आणि वॉटरसोबत काय असतं, फूडसुद्धा याच्यामध्ये स्टोअर केलेलं असतं. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. त्यांच्यामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये इव्हॅपोरेशनद्वारे पाणी बाहेर टाकलं जातं, कारण की त्यांच्यामध्ये लीव्हजच नसतात. द स्टेम स्टोअर वॉटर अँड फूड अँड ॲज अँड इज दिअर फॉर फ्लेशी. आणि त्यामुळे त्यांचं जे काय खोड असतं, स्टेम असतं, ते फ्लेशी मांसळ असतं, ज्याच्यामध्ये वॉटर आणि त्यांचं फूड स्टोअर केलेलं असतं. द स्टेम आर ग्रीन. स्टेम आर इन विच कलर, ग्रीन कलर. ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. मग यांच्यामध्ये पानं नाहीत तर फोटोसिंथेसिस कशामध्ये घडतं, तर त्यांच्या कशामध्ये घडतं, स्टेममध्ये घडतं. इन द अब्सेन्स ऑफ लीव्स. लीव्स नसले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस घडतं, कारण की त्यांचं स्टेम हे ग्रीन कलर असतं, आणि ग्रीन कलर असल्यामुळे त्यामध्ये फोटोसिंथेसिस घडतं. दिअर रूट पेनिट्रेट डीप इन द सॉइल अँड सम रूट स्प्रेड अवे इन टू द सॉइल इन द सर्च ऑफ वॉटर. त्यांचे रूट्स काय झालेले असतात, खूप खोलपर्यंत गेलेले असतात. काय झालेले असतात रूट्स त्यांचे, खूप असे खोलपर्यंत गेलेले असतात. कशासाठी, इन द सर्च ऑफ वॉटर. पाण्याच्या शोधामध्ये ते काय झालेले असतात, गेलेले असतात. पाण्याच्या शोधामध्ये ते गेलेले, खूप खोलवर गेलेले असतात. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट टू. या प्लांट्सवर सुद्धा काय असते, एक प्रकारची वॅक्सी लेअर असते. कोणची लेअर असते, जेणेकरून पडणाऱ्या उष्णता, खूप सारे सूर्यप्रकाशाची उष्णता, सनलाईटमुळे त्यांच्या प्लांट्समधून पाण्याचं इव्हॅपोरेशन काय व्हावे, कमी व्हावे, यासाठी त्यांच्यावर वॅक्सी लेअर प्रेझेंट असते. हे झालं ॲडॉप्टेशन इन द डेझर्ट रिजन प्लांट. तर आता पाहूया ॲडॉप्टेशन इन स्नोई रिजन. नेक्स्ट पॉईंट, इन स्नोई रिजन प्लांट. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस यूजफुल टू प्लांट इन अ स्नोई रिजन. स्नोई रिजनमध्ये जे काही प्लांट्स असतात त्यांच्या ब्रांचेस कशा असतात, अशा स्लोपिंग आहेत. या बघा, उतरते आहेत, या अशा प्रकारच्या उतरत्या प्लांट्स ब्रांचेस असतात त्यांच्या, अशा खालच्या दिशेला. आता या उतरत्या दिशेने असणारे जे काही ब्रांचेस आहेत, या ब्रांचेसमुळे नेमकं काय घडतं, काय कशाप्रकारे ते मदत करतात, ते आता आपण पाहणार आहोत. पहा, द प्लांट ऑफ स्नोई रिजन मेनली इन्क्लाइन्ड कोनिफेर लाईक देवदार अँड पाईन. देवदार अँड पाईन यासारखे जे काही प्लांट्स असतात, हे आपल्याला कोणत्या रिजनमध्ये पाहायला मिळतात, तर स्नोई रिजनमध्ये पाहायला मिळतात. कोणत्या रिजनमध्ये, स्नोई रिजनमध्ये. दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू दिअर स्लोपिंग ब्रांचेस. त्यांच्या या स्लोपिंग ब्रांचेस असल्यामुळे ते कशा असतात, एका कोणाच्या शेपमध्ये असतात, ह्या अशा प्रकारचा शेप असतो. म्हणून त्या शेपला कोणचा शेप म्हणतात, कोनिकल शेप. कोणचा शेप म्हणतात, कोनिकल शेपमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. आईस्क्रीमचा जसा कोन असतो त्या प्रकारे. दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू दिअर स्लोपिंग ब्रांचेस. इन द हेवी स्नोफॉल एक्स्ट्रीम कोल्ड इन दीज रिजन दिअर कोनिकल शेप प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम अक्युमुलेटिंग ऑन द ट्री अँड द
थिक बार्क हेल्प द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. मग ज्या वेळेस ही प्लांट्सवर खूप सारा स्नोफॉल घडल्यानंतर स्नो बर्फ त्यावर काय होतो हा असा जमा व्हायला लागतो. आता हे स्लोपिंग ब्रांचेस असल्यामुळे तो जमा झालेला बर्फ काय होतो उतरत्या ब्रांचेसमुळे त्यावरून घसरून पडतो, जेणेकरून त्यांच्या लीव्सला त्यामुळे काही हार्म होत नाही. आणि त्यांची जी काही खोड असतात, त्यांचं जे काही खोड असतं, हे खोड कसं असतं, थीक असतं. कसं असतं, थीक. थीक असल्यामुळे बाहेरून येणारी जी काही थंडी असते त्या थंडीपासून त्यांचा काय केला जातो, बचाव केला जातो. म्हणजे असे त्यांच्यामध्ये आपल्याला ॲडॅप्टेशन पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण 3 ॲडॅप्ट पाहिले, आता चौथ्या प्रकारचं ॲडॅप्टेशन पाहूया, ॲडॅप्टेशन इन प्लांट ऑफ अ फॉरेस्ट रिजन. तर जंगलामध्ये असणाऱ्या वनस्पतींमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतात. चला तर पाहूया. या ठिकाणी एक जंगल दिसतं आहे, छोटंसं चित्र दाखवलेलं आहे. यामध्ये काही बरेचसे झाडं तुम्हाला उंच झाडं दिसत आहेत, काही खूपच उंच आहेत, काही एका समान रेषेमध्ये आहेत. पहा, व्हरायटी ऑफ प्लांट ट्रीज श्रब अँड हर्ब आर फाउंड इन द फॉरेस्ट. तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं वनस्पती आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतात. दीज प्लांट कम्प्लीट अमॉंगस्ट देमसेल्फ सॉरी दीज प्लांट कम्पीट अमॉंगस्ट देमसेल्फ फॉर सनलाईट. ही सर्व प्लांट काय करत असतात, एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करत असतात. का? कारण की जास्त उंच कुणाला वाढता येईल यासाठी ते काय करत असतात, कॉम्पिटिशन करत असतात. आणि जास्त उंच जाण्यासाठी जास्त सनलाईट मिळतो, आणि जास्त सनलाईट मिळालं की आणखीन फोटोसिंथेसिस जास्त होतो, आणि जास्त फोटोसिंथेसिस केलं की फूड प्रोडक्शन काय करता येतं, जास्त करता येतं. यासाठी त्यांच्यामध्ये एक प्रकारचं कॉम्पिटिशनच असतं. हेच ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर अँड वाइन्स ग्रोज टू द ग्रेट हाईट विथ सपोर्ट ऑफ ट्रीज. मग जर या ठिकाणी पाहिलं तर या झाडांवर आपल्याला काय दिसतात, असे वेल गेलेले चढलेले दिसतात. काय दिसतात, असे वेल चढलेले आपल्याला दिसून येतात. आता हे वेल का चढतात, कारण की जेवढं उंच झाड तेवढं जास्त सनलाईट मिळेल, आणि त्यामुळे ते वेलसुद्धा त्या झाडांच्या मदतीने उंच जाण्यास किंवा जगण्यास काय करतात, स्वतःमध्ये अशा प्रकारे एक प्रकारे ॲडॅप्टेशनसुद्धा करून आणतात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम ऑफ सम क्लाइंबर इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. तर जे काही वाईन्स असतात, वेल असतात, यांच्यावर काय असतात, असे स्प्रिंग लाईक पार्ट असतो, आणि या स्प्रिंग लाईक पार्टला काय म्हणतात, टेंड्रिल्स असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, टेंड्रिल, जे की आपल्याला क्लाइंबरमध्ये पाहायला मिळतात. हे सुद्धा त्यांच्यामध्ये असणारं ॲडॅप्टेशन, जे की काय करतं, झाडांना धरतं, सपोर्ट मिळवतो, आणि सपोर्टद्वारे वेलला वाढण्यास काय होते, मदत मिळते. आता पुढचा प्रकारचा एक ॲडॅप्टेशन आपण पाहूया, ॲडॅप्टेशन इन ग्रास लँड प्लांट. ग्रास लँड म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पतीमध्ये कोणकोणतं ॲडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं हे आपण पाहूया. डायवर्स टाईप ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन ग्रास लँड. ग्रास लँडमध्ये खूप उंच वनस्पती नसतात, त्यामध्ये खूप काटेरी झुडपं वगैरे असतात, बुशेस असतात, आणि ग्रासेस डिफरंट टाईपचे ग्रास असतात. फायब्रस रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. मग यांच्यामध्ये जे काही रूट असतात ते रूट कसे असतात, जे फायब्रस असतात, या अशा प्रकारचे जे काही रूट असतात त्यांना काय म्हणतात, फायब्रस रूट म्हणतात. तर या फायब्रस रूटमुळे आपल्याला काय मिळतं, जमिनीची धूप, सॉइलचे इरोजन त्यांच्याद्वारे काय केलं जातं, टाळलं जातं किंवा होऊ दिलं जात नाही. फॉरेस्ट इन अ इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. ॲनिमल लाईक टायगर, एलिफंट अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन द ग्रासेस. जे की अर्थ आहे, अर्थ ही कशी आहे आपली,
गोल आहे। तर इक्वेटोरियल रिजन म्हणजे याला म्हणतात विषुववृत्त, मधोमध जी काल्पनिक रेषा जाते त्या काल्पनिक रेषेच्या भागामध्ये जे काही गवताळ प्रदेश येतो त्या गवताळ प्रदेशामध्ये असणारे जे काही गवत आहे ते कसं असतं हाईटनं जास्त असतं, कसं असतं जास्त असतं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उंच ॲनिमल पाहायला मिळतात, एलिफंट आहे, टायगर आहे, डियर आहे, यासारखे ॲनिमल्स आपल्याला त्या गवतामध्ये पाहायला मिळतात। हाउएवर द ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट, मात्र जे काही अर्थचं जे काही कोल्ड रिजन आहे त्या कोल्ड रिजनमध्ये असणारे जे काही ग्रासेस आहेत ते कसे असतात, कोल्ड रिजन म्हणजे कोणचं, या भागामध्ये अर्थच्या या भागामध्ये असणारे गवत कसं असतं हाईटनं शॉर्ट असतं, मग त्या ठिकाणी असणारे ॲनिमलसुद्धा उंचीनं लहानच असतात, लाईक रॅबिट found in such grasses, a vast meadow are found in a hilly areas as well as plain, आणि असे मोठमोठाले लांबलचक गवताचे प्रदेश ज्याला मेडोज कुरण म्हणतात हे आपल्याला हिली रिजनमध्येही पाहायला मिळतात आणि प्लेन्स म्हणजे पठारी भागामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। तर अशा प्रकारे आपण ग्रासलँडमध्ये होणारं ॲडॅप्टेशन आपण पाहिलेलं आहे। आता पुढचं आहे ॲडॅप्टेशन फॉर इंजेशन ऑफ फूड इन प्लांट, तर दुसऱ्या प्लांट्सपासून कशा प्रकारे अन्न मिळवता येईल यासाठी काही प्लांटमध्ये कसं ॲडॅप्टेशन घडवून आणलेलं असतं हे आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर या ठिकाणी पाहूया, मोस्ट ऑफ प्लांट आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ॲटोट्रॉपिक, बरेचसे प्लांट काय आहेत मुळं जमिनीमध्ये वाढतात आणि स्वतःचं फूड स्वतः प्रोड्यूस करू शकतात, त्यांना म्हणतात ॲटोट्रॉपिक, काय म्हणतात त्यांना ॲटोट्रॉपिक, ते ॲटोट्रॉपिक असतात। हाउएवर प्लांट लाईक डॉडर विच इज ऑल्सो कॉल्ड कस्क्यूटा ज्याला मराठीमध्ये अमरवेल म्हणतात आर द पॅरासिटिक, ही मात्र काय आहे पॅरासिटिक आहे म्हणजे ती फूड मिळवण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतं। द प्लांट बॉडी ऑफ डॉडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम, या ठिकाणी तुम्हाला या चित्रामध्ये पाहायला मिळते की अमरवेल कशाप्रकारे झाडावर वाढलेला तुम्हाला दिसतं, जे की पिवळे पिवळे दोऱ्या दिसतात वायरासारखं दिसतं हा अमरवेल आहे। इट इज लीफलेस, या अमरवेलला लीफ नसतात, दॅट्स वाय इट इज अ लीफलेस, हे कसं आहे लीफलेस आहे। कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस, यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस घडत नाही। हाउएवर इट हॅज अ हाउस्टोरियल विच इज कॉल्ड सकिंग रूट फॉर ॲब्सॉर्बिंग न्यूट्रियंट फ्रॉम द होस्ट प्लांट, जो काही ज्या वनस्पतीवर वाढतात त्या वनस्पतीला म्हणतात होस्ट प्लांट, या होस्ट प्लांटवर काय करतात त्यांच्यामध्ये काही सकिंग रूट असतात म्हणजे शोषून घेणारी मुळे असतात, ही त्यांच्या खोडांमध्ये ते रुतवतात आणि ते रुतवून काय करतात आयतं बनवलेलं इतर वनस्पतींना प्रोड्यूस केलेलं फूड स्वतः घेतात आणि स्वतःची वाढ घडवून आणतात। दीज रूट पेनिट्रेट अप टू द कंडक्टिंग वेसल ऑफ द होस्ट प्लांट अँड ॲब्सॉर्ब वॉटर अँड फूड, मग जे काही असणारे कंडक्टिंग वेसल्स असतात वनस्पतीच्या स्टेममध्ये त्यामधून ते काय करतात फूड मिळवतात आणि स्वतःची वाढ घडवतात। फंगी ऑल्सो अनदर वन एक्झाम्पल इज द हेट्रोट्रॉपिक ऑर पॅरासिटिक फंगी, फंगी डू नॉट हॅव अ क्लोरोफिल, फंगीमध्येही क्लोरोफिल नसतं। And cannot perform, if there is no chlorophyll, they cannot perform photosynthesis. They obtain food from starchy foodstuff like the bhakri, bread and other root-like fiber for absorption of food. त्यांच्यामध्ये रूट असतात मात्र ते काय करतात त्या ज्याच्यावर ते वाढलेले आहेत त्यांच्यामधून ते काय करतात
अन्न शोषून घेतात आणि स्वतःची वाढ घडवतात. आणखीन काही प्लांट्सबद्दल पाहूया या ठिकाणी दिले. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फोरस अँड पोटॅशियम फॉर द ग्रोथ. प्लांट दॅट ग्रो इन सॉइल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक नॉट ड्रॉसेरा विच इज कॉल्ड संजीव, वेनस फ्लाय ट्रॅप, पीचर प्लांट एक्सेट्रा फुलफिल दियर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट. अँड फॉर कन्झ्युमिंग इन्सेक्ट दे हॅविंग ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन आर सीन इन दीज प्लांट विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट अँड होल्ड देम कॅप्टिव. मीन्स वनस्पतींना वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. परंतु काही जमिनीमध्ये नायट्रोजन प्रेझेंट नसतो आणि जर नायट्रोजन प्रेझेंट नसेल तर ते वनस्पती प्रोटीन प्रोड्यूस करू शकत नाहीत. मग काही वनस्पती जसं की संजीवे ज्याला ड्रॉसेरा म्हणतो, वेनस फ्लाय ट्रॅप आणि पीचर प्लांट यासारख्या वनस्पती यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन घडलेले आहेत की नॉन नायट्रोजनस सॉईलमध्ये सुद्धा ते जगू शकतात. तर ते कसे जगतात? दे कॅन गेट द प्रोटीन फ्रॉम द इन्सेक्ट बाय द अट्रॅक्टिंग देम बाय ॲडॅप्टेशन टेकन प्लेस इन दियर बॉडीज अँड अट्रॅक्टेड इन्सेक्ट दे आर कन्झ्युम्ड बाय डिफरंट प्रोसेसेस अँड गेट द प्रोटीन फॉर दियर ग्रोथ. म्हणजे ते त्यांच्या बॉडीमध्ये घडलेले किंवा नैसर्गिकरित्या हळूहळू घडत आलेले जे काही ॲडॅप्टेशनद्वारे त्यांनी स्वतःला जगण्यासाठी असं बनवलं की ते कीटकांना अट्रॅक्ट करून घेतात. अट्रॅक्ट केलेले कीटकांना काय करतात? ट्रॅप करतात आणि ट्रॅप करून त्यांची स्वतःची काय करतात, प्रोटीनची असणारी आवश्यकता काय करतात, पूर्ण करून टाकतात. तर अशा प्रकारे आपण प्लांट्समध्ये कशा प्रकारे ॲडॅप्टेशन झालेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढच्या पार्टमध्ये पाहूया कशा प्रकारे ॲनिमल्समध्ये ॲडॅप्टेशन घडतं. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला तर मला नक्कीच कळवा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.